ये देखो धूल ना, धूल जम गई है। आता वाजलेत 3:30 आणि मी रूमवरती पोहोचलेलो आहे। आता काम करायचं आहे। तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलं की आपल्या बाईकच्या टायरमध्ये हे गेलं होतं, खिळा घुसला होता, पंक्चर झालं होतं। कारण उद्याच्या राईड आहे, तर तुम्हाला संडे स्पेशल राईड काहीतरी बघायला भेटणार आहे। मित्रांनो, दुपारी आपण बाईक धुतली आणि पंक्चर पण काढलं मागच्या टायरमधलं, आणि उद्याचा जो संडे व्लॉग आहे ना स्पेशल असणार आहे, त्या गोष्टीसाठी आपण एक गोष्ट तयार केली आहे। झूम चांगला वाटते यावं चोर चोर चोर। अरे खाऊगली जायचं ना आता, पण चलो पहले इसको भरेंगे, अभी डलने वाला है। पहले बाइक की भूख भरेंगे, मिटाएंगे फिर अपनी। हाँ जीरो, यस। साला ये स्पीडोमीटर पे धूल बहुत जम गई रे, ये देखो धूल ना, धूल जम गई है साला। चलो कोई नहीं, साफ कर लेंगे इसको भी बहुत ही अच्छे तरीके से, है ना। देखते हैं अब क्या होता है क्या नहीं आगे। मित्रांनो, आता आपण आहोत बालेवाडी हाय स्ट्रीट टॉप लेवल। कारण इमर्जन्सी होती म्हणून इथे यायला लागले। तर मित्रांनो, विषय असा आहे ना, मागाशी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, तिची भूक मिटवली, परत आपण आपली स्वतःची भूक मिटवली आणि परत एक इमर्जन्सी आली म्हणून बालेवाडी हाय स्ट्रीटला गेलो। आता रिटर्न रूमवरती चाललो आहे। आजच्या व्लॉगमध्ये एवढं काय खास नव्हतं, आपल्या गाडीची पंक्चर काढली आणि जो तुम्हाला उद्याचा जो संडे स्पेशल व्लॉग बघायचा ना, तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल, जो की संडेला तुम्हाला संध्याकाळी 5:30 ते 7:30 ह्या दरम्यान लाईव्ह होईल। सो तो बघायला विसरू नका, कारण त्यात अशा काही गोष्टी असणार आहेत ना ज्या गोष्टी म्हणजे नवीन मी ट्राय करणार आहे काहीतरी गोष्टी, मग ते करण्यासाठी तुम्हाला तो ब्लॉगच बघायला पाहिजे। सो आता एका हाताने गाडी चालवते, ऐक। सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपला आयुष्य जगत राहा।